शासनाने 3 ऑगस्टच्या परिपत्रकाच्या माध्यमातून बेकायदेशीरपणे शिक्षकांना अपात्र ठरवले असून शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी मोफत न्यायालयीन लढा देणार असल्याचं प्रतिपादन ऍडव्होकेट महेंद्र भावसार यांनी केलं आहे। ते धुळ्यात आयोजित महाराष्ट्र शिक्षक अकादमीच्या बैठकीत बोलत होते। तसेच शिक्षकांसाठी सदैव तयार असल्याचं देखील ते म्हणाले आहेत। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्या प्रकरणी राज्यातील हजारो उमेदवारांना चौकशी अंती अपात्र ठरवली आहे। अशा अपात्र ठरवण्यात शिक्षकांच्या बैठकीचे आयोजन देवपुरातील राजीव गांधी विद्यालय येथे करण्यात आले होते। या बैठकीमध्ये शिक्षकांवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात न्यायालयीन लढा उभारण्यासाठी विचार विनिमय करण्यात आला आहे। ऍडव्होकेट भावसार यांनी शिक्षकांवर राज्य सरकारनं कशा प्रकारे अन्याय केला आहे हे मार्गदर्शनाच्या माध्यमातून उपस्थित शिक्षकांना पटवून दिला आहे। यावेळी शिक्षकांनी उपस्थित केलेल्या शंकाचे निरसन देखील भावसार यांनी केलं आहे। तर या प्रसंगी ऍडव्होकेट महेंद्र भावसार, दिलीप साळुंके, राजीव गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय पवार, बीएम पाटील, संजय बगदे यांच्यासह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। प्रायमरी
म्हणजे आरटी ऍक्ट जो आहे तो फक्त पहिली ते आठवी पर्यंतच्याच लोकांना लागू आहे. आठवीच्या पुढे आरटी ऍक्ट नाही, तो सगळा एबीबीएस प्रमाणेच आहे. आरटी ऍक्ट मध्ये त्यांनी स्कूल ट्रिब्युनलच ठेवलं, यांच्या सगळ्या कक्षा स्कूल ट्रिब्युनलच जातील आरटी ऍक्ट प्रमाणे. आणि आरटी ऍक्ट मध्ये त्यांनी शिक्षकाचं जे क्वालिफिकेशन होतं ते शैक्षणिक पात्रता जी होती ती डिसाईड करण्याचे अधिकार त्यांनी नाही केले, कायद्यात नाही दिले. एमबीबीएस मध्ये कायद्यात दिलेलं आहे शिक्षक त्याला शैक्षणिक पात्रता काय पाहिजे, बीएड पाहिजे, एसएससी डीएड पाहिजे, तो एमएड झालेला असला पाहिजे, सगळी पात्रता एमबीबीएस कर दिली. आरपीए मध्ये पात्रता देताना त्यांनी एवढंच सांगितलं की गव्हर्नमेंट ज्या ज्या वेळेस जे जे नोटिफिकेशन काढेल त्याप्रमाणे शिक्षकांची पात्रता असेल. आणि जे जे आहे पात्र